गणेश विसर्जनाची धूम दिसून येते. ज्या आनंदाने आणि उत्साहात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली, त्याच उत्साहात लाडक्या बाप्पाला गणेश भक्त निरोप देत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येतोय. फुटाळा तलाव परिसरातल्या गणपती विसर्जनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. उत्साहात गणपती बाप्पाचं स्थापना करण्यात आली होती, त्याच उत्साहात आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय. नागपूरच्या या फुटाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आपली गणपती मूर्ती घेऊन येत आहेत. मोठ्या प्रमाणात इथे गणपतीचं विसर्जन होत आहे. आपल्यासोबत आता काही गणपती भक्त आहेत. काय वाटतं आता तुम्हाला, 10 दिवस मोठ्या मनोभावाने आराधना केलेली आहे, आता गणपती बाप्पा चालले आहेत, काय भावना? आता ना मला असं वाटतं, इतके सुंदर गणपती बाप्पा माझ्या घरचे की त्यांनी असंच हातात खेळत विसर्जन करावं लागतं, पण मनातून थोडस मला हे होत म्हणजे असं वाटतं, इतके सुंदर माझे गणपती आहे आणि त्याला मला विसर्जन करावं लागते. 10 दिवस यावेळेस 12 दिवस संपूर्णपणे हे गणपती बाप्पाची आराधना केली, मनोभावे ही आराधना केली, त्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येत आहे. गणपती बाप्पा आणि जड अंतकरणाने येथील जे गणपती भक्त आहेत ते आता विसर्जन करत आहेत. मात्र गणेश भक्त जे आहेत ते आपल्या येथील फुटाळा तलावातच आता आपल्या गणेश मूर्ती विसर्जित करत आहेत. त्यामुळे एकंदरीत पाहता जसा जल्लोष आणि जसा उत्साह गणपती स्थापनेच्या वेळी होता, तोच उत्साह आज गणपती विसर्जनाच्या वेळी देखील दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.